मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा. दोन्ही राज्यात स्थिती सारखी असताना केवळ मध्य प्रदेशला दिलासा का? मवियाचा सवाल. पुण्यातली राज ठाकरेंची सभा होणारच, पावसाच्या शक्यतेमुळे सभा पुढच्या आठवड्यात. प्रकृती ठीक नसल्यानं राज ठाकरे मुंबईला रवाना. पवारांच्या लेन्समधून बघण्याचं भाग्य धनंजय मुंडेंच्या नशिबी. पंकजा मुंडेंचं वक्तव्य, तर पंकजांनी महाविकास आघाडीची लेन्स लावावी. धनंजय मुंडेंची खुली ऑफर. शिवसेना राज्यसभेची 26 जागा लढवणार, संजय राऊत यांची माहिती. तर तिसऱ्या जागेसाठी भाजपची मोर्चेबांधणी. संभाजीराजेंचा मार्ग खडतर होण्याची शक्यता. केतकी चितळेच्या अडचणी वाढणार, केतकीच्या मोबाईलमधील SMS डिलीट. केतकीला कोणीतरी फेसबुक पोस्ट पाठवल्याचा पोलिसांना संशय. कोकण मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट. तर राज्यात अनेक भागात मान्सूनपूर्व सरी बरसण्यास सुरुवात. ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर वाराणसी कोर्टामध्ये आज सुनावणी नाही. वकिलांच्या कामबंद आंदोलनामुळे सुनावणी टळली. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.